सांगायचं नसतंच घालायचं. I don't care what they say, yeah. I've been trained, yeah, running to pain. Yeah, I guess it's part of the game. So I press the button and I play. Cause I am up on this journey, yeah, I'm up on my way, man, I'm ready, but I do it. Everybody used to come around and say that it was stupid. Now I'm really back like a Mr. Brown team. And they see me in the kitchen, I'm deep cooking. Looking up, I got the lamb sauce. All they'll be like, damn, dog, I don't let them spank. Then this boy was a champ. समजा पीठ हे झालं तर असं करू हात पीठांवर करायचं आणि पीठाची साईड वर टाकायची का खाली पीठाची साईड वर वरती. अच्छा ते माझं काल चुकत होत. सुरुवातीला तुझ्या तुझ्या जाड होती नाही बाई पातळ होत होते पण मी पीठाची साईड वर ठेवत होते. तुला हे करायचं असेल ना तांदळाच्या भाकरी उकड काढून लाटून करता. नाही मला ज्वारीच्याच शिकायच्या मटण भाकरी. आमच्याकडे नंतर इन फ्युचर मटण चिकन होणार हे माहिती आहे मला. जरा थोडं ओलसर असताना हे करायचं.
काय करायचं उठवायचे म्हणजे तिकडे तव्याला चिकटते. एक माझं टेक्निक हा लोकांचं काय मला करतात ते माहिती नाही किंचित. आणि इकडचं हे पर्यंत इकडे होत थापली जाते. खूपही पिठांवर करून टाकायचं नाही वाया घालायचं. आपल्या हिंगण्यात मॉडर्न स्वीट्स तयार पण मिळतं पीठ पण ते खूप महाग पडतं. कणिक तयारच आणते काय ते एवढंच पीठ आलं होतं 50 रुपये आणलं होतं आधी मी प्रॅक्टिससाठी पण हे जास्त असं चांगलं आहे त्याच्यात मिक्स असतं बहुतेक काहीतरी. हे असं बघ असं चिकट होतं ना म्हणजे असा गोळा तयार होतो त्याचे असे क्रॅक क्रॅक पडत होते. मग ती गॅस वरती नाही का करायची कशी फुकते. कोणी कोणी तव्यावर शेकत आणि अशी उभी करून ठेव म्हणजे आता इथं मी आता लगेच ठेवली आहे. त्याच्यावर टाकायचं हे असं ते काय केलं वाय खरखट इकडं घालण्यापेक्षा आपल्यालाच होता. 2 मिनिटांनी देखिए ये भाकरी जो रेडी हो गई है इस पे हम डालेंगे तड़का. और ये रहा प्याज और इस तरीके से हमारा ये इंडियन ब्रेड पिज्जा जो है वो रेडी है. इस पे हम थोड़ा सा इस तरीके से लाल मिर्च डालेंगे और थोड़ा सा नमक. हो गया हमारा इंडियन ब्रेड पिज्जा रेडी.